नमस्कार, न्यूज जेप इंडिया आणि आवाज मराठी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त पारुळ्यामध्ये एक वेगळी संकल्पना राबवली जाते. नेमकी ती संकल्पना काय आहे? महिलांना, बचत गटांना सबलीकरण करण्यासाठी एक चांगला उपक्रम राबवला जातोय. त्या उपक्रमासंदर्भात आपण जाणून घेणार आहोत. या ठिकाणी समाजसेवा करणारे, त्याचप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारे डॉक्टर देखील आहेत. डॉक्टर हर्षल माने, त्यांना आपण विचारूया. सर, काय सांगणार 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त नेमकं काय उपक्रम आपण करतात? आज 8 मार्च जागतिक महिला दिवस, आज पारोळा महिला मंचातर्फे आयोजित सर्व बचत गटांनी जे स्टॉल उभे केलेले आहेत, त्याच्यातनं बचत गटांच्या मार्फत स्टॉलच्या माध्यमातनं महिलांना सबलीकरणासाठी, तसंच त्यांना स्वावलंबी होण्यासाठी ज्या त्यांच्या त्यांनी महिला बचत गटामध्ये ज्या वेगवेगळे उपक्रम राबवले जातात ते इथं मांडण्याची संधी त्यांना मिळते. तसेच महिला मंडळातर्फे आयोजित आमच्या कृष्णा हॉस्पिटलच्या वतीने आज आम्ही महिलांचं इथे आमच्या हॉस्पिटलचे MBBS MD असलेले डॉक्टर, हृदयरोग तज्ज्ञ, डायबिटीस तज्ज्ञ व ICU तज्ज्ञ श्री डॉक्टर वरुण कुमार यांची मोफत कन्सल्टिंग, म्हणजे साधारणतः 200 रुपये त्यांची तपासणी फी असते, ती इथं आपण मोफत केलेली आहे. त्याचप्रमाणे ECG साठी 200 रुपये लागतात, ते पण आपण इथे मोफत उपलब्ध करून दिलेले आहे. त्याप्रमाणे शुगर वगैरे इतर ज्या रक्तातल्या अत्यावश्यक तपासण्या असतात त्या पण इथं मोफत उपलब्ध करून दिलेले आहेत. थोडक्यात सांगायचं तर आज 8 मार्च महिला दिवशी जर आपण ज्या 400-500 महिलांचं चेकअप करू, त्यात जर ज्या गरजू महिला असतील त्यातली समजा 100 गरजू महिलांना ज्या दवाखान्यात येऊ शकत नाही, त्यांची आर्थिक परिस्थिती नसते, वेगवेगळ्या आजारांसाठी उपचारांची गरज असते, त्यांना जर आपण आज महिला दिवशी जर काही उपचार करू शकलो तर माझ्या मते ते खऱ्या अर्थाने महिला दिनाचं सत्कारणी लागणं असं म्हणता येईल. त्यानुसार आपण आज कृष्णा हॉस्पिटलच्या वतीने आम्ही स्वतः इथे सर्वजण आपल्या आरोग्य शिबिरासाठी राबतो आहोत आणि जास्तीत जास्त गरजू महिलांना, रुग्णांना त्याचा फायदा कसा करून देता येईल यासाठी प्रयत्नशील आहोत. अगदी खरं, महिलांच्या आरोग्याचा प्रश्न हा नेहमीच गंभीर असतो आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातल्या महिलांचं आरोग्याचं चेकअप या ठिकाणी डॉक्टर हर्षल माने यांच्यातर्फे केलं जात आहे. परंतु या संपूर्ण उद्योग शिबिराचं जे आहे, उद्योग आधाराचं जे आहे, केंद्रबिंदू असलेल्या ज्या मॅडम आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात. काय नेमकं प्रयोजन आहे की या ठिकाणी बचत गटांचे आपण अनेक स्टॉल उभे केले? याचं नियोजन म्हणजे फक्त महिलांना रोजगार मिळावा एवढंच प्रत्येक महिलेला वाटतं की आपण 2 पैसे आपल्या स्वकष्टाच्या घरात कमवून आणावे. त्यांच्या डोक्यात असतं, मनात असतं, पण मार्केट नसतं. जरी खूप काही महिलांजवळ हस्तकला असतात किंवा असे काही चांगले पदार्थ ते तयार करतात, पण त्यांना ते दाखवण्याची संधी मिळत नाही. त्यासाठी आजचा जो महिला दिनाचा जो दिवस आहे, आजच्या दिवसापासून आम्ही 5 ते 6 महिला, त्याच्यामध्ये गायत्री महाजन माझ्यासोबत आहेत, परत अनिसा पिंजारी, तोजसीता महाजन आणि मंगला पाटील आणि तवानी मॅडम, बाकी अशा भरपूर महिला आहेत आणि आम्ही एक महिला मंच म्हणून पारोळ्यात आम्ही एक ग्रुप तयार केलेला आहे आणि एक नारी शक्ती म्हणून आज ही सुरुवात आहे. आणि ही सुरुवात करताना मला म्हणजे खरोखर सर्व बचत गटाच्या महिलांचं कौतुक करावंसं वाटेल, परत BDO मॅडम यांचंही कौतुक करावं वाटेल की त्यांनी सांगितलं मॅडम आज 8 तारखेला तुम्ही स्टॉल उभे करा, आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. आणि त्यांनी त्या पद्धतीने जेवढ्या आता तामसवाडीचे गट असतील, मेवटीवचे गट असतील, परत बाकी धरणगाव तालुक्यातून गट आले, जेवढी आमची माहिती जिथपर्यंत पोहोचली तिथपर्यंत सर्वच महिलांनी प्रतिसाद दिला. त्यानंतर आम्हाला कृष्णा हॉस्पिटल त्यांच्याकडनं आपलं आरोग्य मोफत जास्तीचा पण आपल्याला लाभ मिळाला, काही हरकत नाही. आपण बघू शकतो या ठिकाणी अनेक स्टॉल लावलेले आहेत ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं महिला उद्योजक जे आहेत त्यांना या ठिकाणी एक प्रकारे रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम करून दिलं जातं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेक वेळा महिला सबलीकरणाचा विषय हा शासनाकडनं बोलला जातो, परंतु खऱ्या अर्थानं सबलीकरण जे आहे ते बचत गटांच्या माध्यमातून केला जातो. परंतु बचत गट स्थापन झाल्यानंतर मात्र बचत गटातनं उत्पादित झालेल्या मालाला मार्केटमध्ये भाव मिळत नाही आणि म्हणून या अशा प्रकारच्या छोट्या छोट्या स्टॉलमधनं या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून दिला जातोय. आणि आपण इतरही महिला आहेत त्यांच्याशी देखील बोलणार आहोत.
काय सांगणार, आज एक अनोखा वेगळा कार्यक्रम देखील आहे. पुष्पा ठाकूर तुमच्या या कार्यक्रमाला भेट देणार आहे, त्याबद्दल नेमकं काय सांगा? आम्ही महिला दिनानिमित्त जो कार्यक्रम राबवला आहे त्या महिलांसाठी प्रोत्साहन मिळण्यासाठी आम्ही एक पुष्पा ठाकूरांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, पण सगळ्या महिलांनी त्याचा लाभ घ्यावा. पुष्पा ठाकूर इथं येऊन नेमकं काय करणार आहे, तुमच्या या संपूर्ण कार्यक्रमाला म्हणजे प्रोत्साहित करण्यासाठी येत आहे का, तुमच्या या ठिकाणी विक्री होणाऱ्या मालाला व्यासपीठ निर्माण व्हावं त्याची जाहिरात करण्यासाठी येत आहे? महिलांना व्यासपीठ पण निर्माण व्हावं, विक्री पण व्हावं आणि मनोरंजन पण व्हावं या याच्याने आम्ही पुष्पा ठाकूर यांचं आयोजन केलेलं आहे. अच्छा, अगदी खरे, एक आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी पारोळ्यामध्ये राबवलातोय. बचत गटाचा स्टॉल आहे, त्या ठिकाणच्या महिला आहेत त्यांना आपण विचारूयात, ताई काय सांगणार नेमका, तुम्ही कुठनं आला आहात आणि कसला तुमचा स्टॉल आहे? तर मी विमल शालिग्राम पाटील, राहणार देवगाव, तालुका पारोळा, जिल्हा जळगाव. माझ्या समूहाचे नाव भाग्यलक्ष्मी स्वयंसहायता समूह. माझा समूह अहिल्या ग्राम संघाशी निगडीत केला गेला असून मी संघातही अध्यक्ष आहे आणि समूहाही अध्यक्ष आहे. तर मी उमेदमध्ये उतरल्यानंतर मी आता अलेक्स कंपनीला जॉईन झालेली आहे. अलेक्स हे हर्बलयुक्त आहे, आपले स्वदेशी हर्बलयुक्त प्रॉडक्ट आहेत त्याच्यामध्ये. तर आम्ही छोटासा स्टॉल लावून आपण जे काही आपल्या हस्तकलेचे नव्हे पण आपल्या स्वदेशाच्या प्रोडक्टची आपण जी विक्री करू शकतो ते आपल्या मनात जी इच्छा आहे की आपण काहीतरी करायला पाहिजे तर ते आपल्याला बाहेर निघता न येत होतं. तर आम्ही उमेद मार्फत आम्ही बाहेर आलो आणि आम्ही आमची छोटीशी जी मनापासून जी इच्छा होती ती आज आम्हाला महिला दिनानिमित्त बाहेर व्यक्त करायला भेटली. एवढे अगदी खरं, या ठिकाणी उमेदच्या माध्यमातून या ठिकाणी हर्बल प्रोडक्ट ठेवले गेली आहेत आणि म्हणून त्यांना एक प्रकारचं व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध करून दिलं आहे. आपल्यासोबत इतरही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. काय सांगणार, हे संपूर्ण स्टॉल तुम्ही या ठिकाणी बघतायत, काय तुमची नेमकी भावना? नमस्कार, माझं नाव एस एस कठाळे, ब्लॉक मॅनेजर, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान, उमेद पारोळा. आज या सात मार्च जागतिक महिला दिनानिमित्ताने पारोळा महिला शक्ती मंच यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात आमच्या उमेद अभियानाचे 7 समूहांचा सहभाग आम्ही नोंदवलेला आहे. अनेक महिला सक्षमीकरण एक व्हावं आणि महिलांच्या कलागुणांना आणि त्यांच्या याला वाव मिळावा, बाजारपेठ उपलब्ध व्हावी हा एक दृष्टिकोन ठेवून हा एक स्तुत्य असा उपक्रम या तालुका महिला सखी मंचाने आयोजित केलेला आहे. यंदा जागतिक महिला दिनानिमित्तानं मी शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी. अगदी खरं आहे, या ठिकाणचे नागरिक भरभरून या ठिकाणी स्टॉलला भेट देत आहेत. अनेक उद्योजक महिला ज्या आहेत त्या खऱ्या अर्थाने अशा प्रकारच्या स्टॉलमधनं घडतात आणि म्हणून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पारोळा आणि पारोळ्यासह परिसरातील नागरिकांनी भरभरून असा प्रतिसाद द्यावा यासाठी आवाज मराठी आणि न्यूज जीप इंडियाच्या माध्यमातून आम्ही आपल्याला आवाहन करतो. त्यामुळे कुठे जाऊ नका, पाहत राहा न्यूज जीप इंडिया आणि आवाज मराठी. व्हिडिओ जर्नलिस्ट अभिषेक अटवालचं, अभिजित पाटील, पारोळा.